नमस्कार बंधू भगिनींनो, मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. सनातन सत्य या आपणा सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. बंधू भगिनींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये अनादिकाळापासून वृक्ष, वेली, फळे यांना अनन्य साधारण महत्त्व दिले आहे. आपल्या धर्मातील ऋषी, मुनी, योगी खूपच दूरदृष्टीचे व त्रिकालदर्शी ज्ञानी पुरुष होते. त्यांनी या निसर्गातील अनेक अद्भुत पदार्थांचा शोध लावला, त्याचे मानवी जीवनातील महत्त्व ओळखले, त्यातील अदृश्य अस्तित्व ओळखले व त्याचा मानवी जीवन सुखकर होण्यासाठी वापर केला. त्यातील एक महत्त्वपूर्ण फळ म्हणजे कोहळा. या फळाचा संपूर्ण भारतभर वापर केला जातो. याचा खाण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. याचे आयुर्वेदिकसुद्धा फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे याला घरात व व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा दुष्टशक्तीपासून व नजरदोषापासून वाचण्यासाठी बांधतात. परंतु या फळामध्ये असा कोणता गुणधर्म आहे ज्यामुळे त्याला घरात बांधतात व हा कोहळा का नसतो व याला कोणत्या दिवशी व कसा बांधावा ते आपण पाहूया. कोहळा हे फळ सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. या फळाला अदृश्य अनिष्ट ऊर्जा अजिबात चालत नाही. तुमच्या घरात, व्यवसायात जर काही वाईट शक्ती असतील किंवा वाईट शक्तीचा प्रयोग केला असेल किंवा एखाद्याची नजर लागली असेल, तर या सर्व निगेटिव्हिटीला हे फळ स्वतःमध्ये शोषून घेते व त्यामुळे हे फळ नाचते. म्हणजे या नकारात्मक ऊर्जा तुमच्यापर्यंत हे पोहोचू देत नाही. जसे दुधामध्ये मिठाचा खडा पडला तर दूध नाचते, तसेच हे फळ देखील नाचते. असे नाचलेले फळ काढून टाकावे व दुसरे फळ बांधावे. बाजारातून नवीन फळ आणताना त्याला देठ असावा याची काळजी घ्यावी. घरी आणल्यानंतर याला पाण्याने स्वच्छ धुवावे, नंतर व्यवस्थित पुसून घ्यावे. त्यानंतर कोहळ्याच्या दोन्ही बाजूंना कुंकवाने ओम काढावा व कोहळ्याच्या खाली स्वस्तिक देखील काढावा. त्यानंतर कोहळ्यावर देठापासून ते खालीपर्यंत काजळाने एक उभी रेष काढावी. त्यानंतर हे कोहळं फळ देवघरामध्ये ठेवून अक्षदा, गंध, फुले वाहून त्याची पूजा करावी. धूपदीप दाखवावा, देवाला प्रार्थना करावी की या फळाचा सर्व लाभ मला मिळावा, सर्व दुष्टशक्तीपासून या फळाने माझे रक्षण करावे अशी प्रार्थना करावी. कोहळा नेहमी शनिवारीच बांधावा. त्याचबरोबर तो नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा. म्हणजे त्याचा हा मुहूर्त आहे, सूर्यास्तानंतरच हे बांधायचं. त्याचबरोबर कधी शनी अमावस्या, सोमवती अमावस्या आली तर त्या दिवशी देखील तुम्ही कोहळा बांधू शकता किंवा जुना कोहळा त्या दिवशी बदलू शकता. कोहळा लाल रंगाच्या कापडामध्ये बांधावा किंवा याला तुम्ही उघडा देखील बांधू शकता. कोहळा नसला तर पुन्हा नवीन कोहळा आणावा व वरीलप्रमाणे पूजा करावी व पुन्हा बांधावा. कोहळा शक्यतो घराच्या मेन दरवाज्यावरती आतील बाजूला किंवा बाहेर पोर्चमध्ये बांधावा. इतर ठिकाणी कुठे शक्यतो बांधू नये, कारण ऊर्जा आपल्याला बाहेरच्या बाहेरच रोखायची आहे किंवा मेन दरवाज्यातून त्या ऊर्जेला आत येऊन द्यायचं नाही, म्हणजे दुष्ट ऊर्जेला आत येऊन द्यायचं नाही. त्यामुळे याला तिथेच बांधावा. आणि हा खूप छान प्रयोग आहे, याच्या पाठीमागं आध्यात्मिक कारण आहे. आणि आपण प्रत्येकानं कोहळा बांधून त्याचा प्रयोग जरूर करावा.
आपण माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा. तसेच ज्यांना कोणाला माझ्याशी फोनवरती बोलायचं आहे त्यांच्यासाठी मी माझा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. जय आदि.